खुशखबर 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 अल कय्यूम बिर्याणी हाऊसचे एक वर्ष पूर्ती दिनानिमित्त प्रत्येक अस्सल हैदराबादी दम बिर्याणी व चिकन डिश हे फक्त 99 रुपयात. आमचा पत्ता अल कय्यूम बिर्याणी हाऊस, मुलतानी बेकरी जवळ, होटगी रोड, सोलापूर. पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना सांगली जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमाची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. सांगली जिल्ह्यातील विटा विभागातील आटपाटी पोलीस ठाणे हद्दीतील अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे संदीप शिंदे यांचं पथक आटपाडी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेत असताना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एका काळ्या रंगाच्या महिंद्रा स्कॉर्पिओ चारचाकी वाहनातून एक इसम अवैध विनापरवाना पिस्टल विक्रीसाठी आटपाडी ते आवळाई जाणाऱ्या रोडवर असून गुरुकुल शाळेच्या लगत मोकळ्या मैदानावर येणार आहे त्याची खात्री करून सापळा लावून थांबले असता काही वेळाने तिथे बातमीतील वर्णनाप्रमाणे एक चारचाकी येऊन थांबली. इसम नमूद गाडीजवळ येऊन जाऊन बसला असता त्याचा संशय आल्यानं पथकानं तात्काळ जाऊन शिताफीनं स्कॉर्पिओ वाहनावर छापा टाकून त्यातील दोन इसमांना ताब्यात घेतल्या. पंचासमक्ष त्यांना त्यांची नावं विचारली असता परशुराम करवले कृष्णामाई घाट समोर कराड येथील रहिवासी तर रविराज दत्तात्रय गोरवे महूद येथील रहिवासी असल्याचं सांगितलं. त्यांच्यावर तात्काळ झडती घेऊन कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.